नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वर परिवर्तनाचे नियम पाहत आहोत। स्वर परिवर्तनाचे नियम पाहत असताना आपण मागील तासिकेमध्ये स्वर परिवर्तनाची व्याख्या सुद्धा पाहिलेली आहे। एकाच स्वराच्या जागी दुसरा स्वर उपयोगात आणण्याच्या प्रक्रियेला स्वर परिवर्तन असे म्हणतात, असे आपण या ठिकाणी स्वर परिवर्तनाची व्याख्या पाहिली आहे। आणि आपण एक नियम सुद्धा पाहिलेला होता, तर तो म्हणजे पालीमध्ये रू ऐवजी कधी कधी अ वापरला जातो। आज आपण स्वर परिवर्तनाचा जो दुसरा जो नियम आहे तर तो दुसरा नियम या ठिकाणी पाहणार आहोत, आणि तो म्हणजे पालीमध्ये रू ऐवजी कधी कधी ऊ वापरला जातो। मित्रांनो, नियम काय आहे की पालीमध्ये रू ऐवजी कधी कधी ऊ वापरला जातो। तर रू ऐवजी आपण अ वापरलेला आहे पहिल्या नियमामध्ये, आता आपण रू ऐवजी कधी कधी ऊ वापरला जातो। तर आता उदाहरणार्थ आता ऋतू, आता ऋतू हा शब्द मराठीतून आपण वापरतो। ऋतूसाठी पालीमध्ये नियम काय सांगतो की रू ऐवजी ऊ वापरा, म्हणून अनुक्रमे आपण रू ऐवजी या ठिकाणी ऊ वापरला। नियम त तू याबाबत काहीच सांगत नाही, त्यामुळे आपण तू आहे तसा घेतला। ऊतू म्हणजेच काय की जर ऋतू हा मराठी शब्द आहे तर पालीमधून ऋतूसाठी ऊतू हा त्या ठिकाणी उच्चार केला जातो। त्यानंतर दुसरं जे उदाहरण आहे ते म्हणजे ऋषभ, हे नाव आहे। आता नियम काय सांगतो, रू ऐवजी ऊ वापरा, म्हणून या ठिकाणी ऊ। आता आपण मागील तासकेमध्ये नियम पाहत असताना पाहिलेलं होतं शेष षटकोनाचं आणि शेष शामुग्राचं, त्याच्याऐवजी स वापरला जातो, म्हणून या ठिकाणी स आणि भ बाबत काही आपण नियम नाही, त्यामुळे भ आहे तसाच घेतला। आणि उसब म्हणजेच मराठीतून ऋषभ आणि मराठीतलाच ऋषभ म्हणजेच पालीमध्ये उसब असा त्या ठिकाणी उच्चार केला जातो। त्यानंतर अशा प्रकारे हा नियम या ठिकाणी आपल्याला समजला असेल, तर आपण नियम क्रमांक 3 पाहूया। तर नियम क्रमांक 3 मध्ये आपण पाहत असताना पालीमध्ये कधी कधी रू ऐवजी ई वापरला जातो। तर आपण अनुक्रमे रू ऐवजी अ बघितला वापरून, कारण आपण स्वर परिवर्तनाचे नियम पाहत आहोत। त्यानंतर रू ऐवजी आपण ऊ वापरला। आता आपण नियम क्रमांक 3 मध्ये रू ऐवजी ई कसा वापरतात ते या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी उदाहरणार्थ ऋषी
आपण ज्याला म्हणतो की ऋषी महामुनी, या ठिकाणी पाली भाषेमध्ये नियम काय सांगतो की रू हा शब्द वापरायचा नाही, तर मग का वापरायचा, तर रू ऐवजी ई वापरा, तर मग रू ऐवजी आपण ई वापरला ई, आणि आपल्याला माहित आहे शेष अमुग्राचं आणि शेष षटकुणाचं ऐवजी स वापरला जातो, म्हणून या ठिकाणी आपण स वापरला आणि दुसरी वेलांटी इसी, म्हणजेच हा पाली भाषेमधली इसी म्हणजेच हा मराठीमधला ऋषी। तर या ठिकाणी अशा प्रकारे स्वर परिवर्तन आणि व्यंजन परिवर्तनाचे सुद्धा आपण या ठिकाणी नियम पाहणार आहोत। त्या ठिकाणी समजा आता आपण एक उदाहरण घेऊया, निश्चितच की प्रत्येक उदाहरणानुसार तुम्हाला आता स्वर परिवर्तनाचे थोडक्यामध्ये नियम त्या ठिकाणी समजत आहेत। तर एक उदाहरण घेऊया, तर यामध्ये रुन, आपण म्हणतो की मराठीमधनं रुन, तेच पालीमध्ये आता समजा रुन आहे म्हणजे रू आहे, तर रू ऐवजी नियम काय सांगतो, तर ई वापरा, म्हणून आपण ई वापरला, आणि न ऐवजी न म्हणजेच इन। या ठिकाणी इन म्हणजे रुन असा त्या ठिकाणी उच्चार केला जातो। आता नियम क्रमांक चार, नियम क्रमांक चार काय की पालीमध्ये कधी कधी ऐवजी ए वापरतात किंवा वापरला जातो, तो कसा वापरला जातो, आय आय अरेंज ऐवजी एडक्याचा वापरला जातो, तर कसा वापरला जातो, आता यासाठी उदाहरण घ्यावं लागेल। आता समजा वय मा निक, आता वैमानिक म्हणजे काय, विमान चालवणारा वैमानिक, बरोबर आहे। तर मग या ठिकाणी आपण आता आपला नियम काय करायचा आहे की आय ऐवजी ए वापरायचा आहे, त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आय शोधावं लागेल, त्यासाठी या शब्दाचा विग्रह करावा लागेल, म्हणजेच व अधिक ए मात्रे म्हणजेच आय अधिक माणिक, हे म्हणजेच आय म्हणजेच व अधिक आय म्हणजे आपण आय शोधून काढला, याचा अर्थ नियम काय सांगतो की आय ऐवजी ए वापरा, म्हणून आपण ए अधिक माणिक, व अधिक ए याचा उच्चार वे होईल कारण वय होणार नाही, वे अधिक माणिक बरोबर वे माणिक, म्हणजेच हा वे माणिक हा मराठी भाषेतील हा वैमानिक। त्यानंतर दुसरा एक आपण या ठिकाणी उदाहरण घेऊया, यामध्ये उदाहरणार्थ सैल या ठिकाणी स अधिक आय रोज उच्चार करा, सय असा होतो,
त्यानंतर ल म्हणजेच नियम काय सांगतो आय ऐवजी ए वापरा म्हणजे या ठिकाणी स अधिक ए अधिक ल म्हणून स अधिक ए से आणि हा ल म्हणजेच हा सेल तर मराठीतील सैल असा त्या ठिकाणी उच्चार आपण त्या ठिकाणी करू शकतो. पुढचा नियम नियम क्रमांक पाच. यामध्ये नियम काय की पालीमध्ये कधी कधी ऐ ऐवजी कधी कधी ई वापरतात. पालीमध्ये श्व ऐवजी स वापरतात. आणि रफार रफार कसा असेल याला रफार म्हणतो आपण शब्दाच्यावर. म्हणून रफारा ऐवजी रफारा ऐवजी री किंवा रिय वापरला जातो किंवा वापरतात. तर तो आता सर्वप्रथम नियम लक्षात घेणं गरजेचं आहे. पालीमध्ये कधी कधी आय ऐवजी कधी कधी ई वापरला जातो किंवा वापरतात आणि पालीमध्ये श्व ऐवजी स वापरतात आणि रफारा ऐवजी री री किंवा रिय वापरला जातो किंवा वापरतात. तर मित्रांनो या ठिकाणी आपण हा नियम समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया. समजा ऐश्वर्या हे नाव आहे. नेम काय सांगतो आता आय श्व आणि या आणि वरफार ऐश्वर्या. नेम काय सांगतो आय घेऊ नका तर काय घ्या तर आयऐवजी ई वापरा. म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण ई वापरला. नेम काय सांगतो श्व श्व ऐवजी का वापरा स आणि जो या आणि रफार म्हणजे ऐश्वर्या असा त्या ठिकाणी उच्चार होतो तो रफारा नियम काय सांगतो रफारा ऐवजी री किंवा रिय वापरला तरीही चालतो. त्यामुळे आपण रफारा ऐवजी आपण काय री वापरला आणि याला या कारण या रफारा ऐवजी आपण या ठिकाणी काय री वापरला त्यामुळे आपण री घेतला आणि याला या. मग या ठिकाणी याचा उच्चार का होईल मित्रांनो तर या ठिकाणी
इस रिया, इस रिया म्हणजेच ऐश्वर्या, म्हणजे मराठीमधून ऐश्वर्याचा असा उच्चार केला जातो, तर पाली भाषेमधून त्याच ऐश्वर्यासाठी इसरिया असा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो। तर अशा प्रकारे आपण स्वर परिवर्तनाचे 1 ते 5 नियम या ठिकाणी पाहिलेले आहेत। पुढील नियम आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहूया। थँक्यू।